ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. भोरमध्ये प्रहार तर्फे अपंग दिन साजरा. भोर तालुका व शहर अपंग क्रांती संघटनेच्या वतीने भोरमध्ये 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. उत्रोली तालुका भोर येथील योगीराज मंगल कार्यालय येथे अपंग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न तसेच दिव्यांगांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या वतीने नेहमीच सहकार्याची भूमिका राहील, तसेच दिव्यांग बांधवांनी मतदार नाव नोंदणी करून घ्यावी असे प्रांताधिकारी कचरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी प्रांताधिकारी कचरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भोर नगरपालिका उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक गणेश पवार, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोहिते, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, डॉक्टर अक्षय वाघमारे, माऊली बदक, सुवर्णा राजीवडे, श्रीराम सिद्ध पाठकी, AEC साईबाबा सेवाधामचे प्रशासक अशोक जाधव, यशवंत वाल्हेकर, डॉक्टर शिंदे सुखदेव तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. या अपंग दिनानिमित्त मतिमंद, गतिमंद व मुकबधीर मोफत तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. याचबरोबर भोर महसूल विभागाच्या वतीने दिव्यांगांचे अंत्योदय योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच एकांत ट्रस्टच्या माध्यमातून मोफत UDID कार्ड वाटप व अल्पदरात UDID, आधार कार्ड, पॅन कार्ड, ई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन करण्यात आले. या प्रसंगी भोर तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, शहर अध्यक्ष सतीश शिर्के, महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, शहर अध्यक्ष संगीता बहिरट, दत्ता हिंगे, भानुदास बुधाने, विनायक मालुसरे, शांताराम खाटपे, शिवाजी बदक, महेंद्र सोनवणे, बापू धोंडे, नितीन किंद्रे, राजकुमार मोरे, नरेश जगदाळे, सुनील पळशीकर, अशोक मोरे, दिगंबर चुनाडी, बबन शिंदे, संगीता शिवतरे, शाहीन शेख, सुजाता तनपुरे, सत्वशिला सणस, वर्षा मिंडे, रोहिणी गायकवाड, राणी शिंदे, सत्वशिला सणस, अश्विनी पांगारकर, राजश्री धावले सह दिव्यांग बांधव व नागरिक उपस्थित होते. भोर पंचायत समिती येथे अपंग दिन साजरा करताना गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांच्या हस्ते दिव्यांगांना डायरी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर तालुक्यातील शाळांमधून अपंग दिन साजरा करण्यात आला. स्वराज लाईव्ह साठी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक दीपक पारखे, भोर.